नमस्कार, आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाला चालणारी बटाटा रस्सा भाजी। ही भाजी अगदी पटकन होते व चवीलाही अगदी चांगली लागते। तसेच ही भाजी आपण कोणत्याही उपवासाला करू शकतो आणि उपवास नसताना देखील ही भाजी आपण घाईच्या वेळेत करू शकतो। भाजीसाठी आपण वाटण तयार करू। त्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा व 4 ते 5 चमचे किसलेले सुके खोबरे घेऊ। मिक्सरच्या लहान भांड्यात थोडेसे पाणी टाकून बारीक वाटण तयार करू। आपले वाटण तयार आहे। भाजीसाठी आपण 3 मीडियम साईज बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण भाजी करायला घेऊ। त्यासाठी एका कढईत 1/2 पळी तेल तापत ठेवू। तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे टाकू। जिरे तळल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात आले व खोबऱ्याचे वाटण टाकू। आता हे वाटण लालसर होईपर्यंत परतवू। उपवासाला चालणारी गोड आंबट तिखट चटकदार अशी बटाट्याची सुक्या भाजीची रेसिपी, तसेच उपवासाला चालणारे इन्स्टंट बटाटा वेफर्स कसे करायचे या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा। आपले वाटण लालसर परतले आहे। आता त्यात आपण 1 चमचा तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही तिखट नसते रंगासाठी असते, 1/2 चमचा जिरे पूड व 1 चमचा धने पूड टाकून नीट मिक्स करू। नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घेऊन ते मिक्सरला फिरवून आपण भाजीत टाकू। आपण जवळजवळ 2 ते 2.5 ग्लास पाणी भाजीत टाकलेले आहे। आता भाजी चवीपुरते सेंधव मीठ टाकू। साधे मीठ टाकले तरीही चालेल। व सालासहित चिरलेले 3 बटाटे टाकू। बटाटे नेहमी सालासहितच घ्यावे, त्यामुळे भाजीची चव व पौष्टिकपणा वाढतो। आता फुल गॅस करून कढईवर झाकण ठेवून भाजीला उकळी येऊ देऊ। 1 मिनिटानंतर भाजीला उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून कढईवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं भाजी शिजू देऊ। अधूनमधून 1 ते 2 वेळा भाजी बघून घेऊ। आता आपली भाजी छान शिजलेली आहे। भाजीत 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचे कूट टाकून नीट मिक्स करू। रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। गॅस बंद करून सर्वात शेवटी भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करू। आपली चविष्ट अशी उपवासाला चालणारी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। ही भाजी आपण उपवासाची वरईची भाकरी, उपवासाची पुरी किंवा उपवासाचा पराठा व वरईच्या भाताबरोबर खाऊ शकतो। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। ही रेसिपी करून बघा। तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।